हा वाद असा संपायचा नाही बनस. एकतर यांना घरातून बाहेर जायला सांगा, नाहीतर आम्ही दोघं नवरा बायको निघालो या घरातून बाहेर. काय हो बहिणी, अगं असं कसं टोकाचं बोलतेस तू? अगं या वयात आई जाणार कुठं? तीन मीन तीन माणसं घरात तुम्ही या. तुम्ही तिघांनी थोडं सामंजस्यपणानं वागायला नको का? हे मला शिकवण्यापेक्षा तुमच्या आईला शिकवा. मला नाही बी माझ्या संसारात कुणी लुडबुड केलेली खपायची. अगं पण वहिनी, हा संसार तुझाच आहे, पण आईनं तो काढी काढी करून जमवलाय का? अगं तिचा सुद्धा काहीतरी हक्क आहेत की या संसारावर? या हक्काच्या गोष्टी मला समजावून सांगायची गरज नाही. आणि आता तुमचा संबंधच काय हो या घराशी? माझा संबंध काय बहिणी? अगं माझं माहेर आहे, त्या घरात लहानाची मोठी झाले मी. त्या माझ्या भावाशी लपंडाव खेळला, त्या माझ्या आईच्या हाताखाली रांधायला शिकले. बहिणी लग्न झालं तरी माहेरचे पाश असे कायमचे तुटत नसतात का? पाश तुटत नसतात पण ते तोडून टाकावे लागतात. आणि पुन्हा इकडे येताना एक गोष्ट लक्षात ठेवा, लग्न अगोदर हे माहेर होतं तुमचं, पण लग्नानंतर माहेरची पाहुणी झालात तुम्ही. शुभे, ही भांडी घासून झाल्यावर हे धुणं पण टाक पटकन पिळून. मामी, धुणं कामावर जाऊन आल्यानंतर धुतलं ते चालणार नाही का? अगं कामावर जायला उशीर झालं तर मालक खूप रागावतात. शुभे, 500 रुपयाच्या कामाचं कौतुक तुम्हाला नको सांगून. अगं तुझ्या एकटीच्या पोटाला सुद्धा पुरत नाहीत हे पैसे, हे लक्षात ठेव. आई बाप मेल्यावर मामा मामीने घरात थारा दिला म्हणून निदान पोटाला तरी खाते, नाहीतर कुत्रा सुद्धा हाल खाल्लं नसतं तुझा. काय ग, सकाळी सकाळी कुठली कुत्री भुका लागलेत? नाही म्हणजे कुत्रा भुकण्याचा आवाज ऐकण्याचा योग आज तुझ्या राशीमध्ये नाही आहे हे पंचांगामुळे कळलं मला. मग गुरु षष्ठमात घुसला की राहू पंचमात आला म्हणायचा. साडेसातीचा शनी मागे लागलाय माझ्या, दळलं मेलं लक्षण. स्वतःच्या भविष्याची काळजी नाही आणि बसलं गावाचं भविष्य सांगत. चुलीत झाला तुमचा पंचांग. जागा चुकलीस. अगं हे पंचांग चुलीत घालून काय करतेस? अगं ह्या पंचांगामुळेच आज मला हे कळलंय की अचानक धन प्राप्तीचा योग आहे आपल्या नशिबात. काय हो, त्या बिजवराच्या मास्तरानं आपल्या शुभीला मागणी घातली, तिथून तर या धनलाभाचा योग नाही ना? अगदी बरोबर. अगं त्या 85 मास्तराला शुभी सारखी जर वधू मिळाली तर 25-30 हजार रुपये मिळतील आपल्याला. बोला हे बघा, तुम्हाला जे माझ्याशी बोलायचं आहे ना ते आत निवांतपणे चहा घेत बोला माझ्याशी. शुभे, ते धुणं धुवून टाक पटकन, कामावर जायचंय ना तुला. रवी, या निराधार शुभाच्या आयुष्यात फक्त तुमचाच आशेचं किरण दिसतंय मला. दादा वहिनी नमस्कार करते. अगं कसं सरिता, तुझ्या वाढदिवसाला मी एक फर्स्ट क्लास साडी आणली आहे. साडी? आतल्या कपड्यात ठेवली, काढून घे. काय हो, बहिणीला साडी आणायचं लक्षात राहिलं? मला कधी एवढा रुमाल आणला होता, तिच्या बरोबर मलाही एखादी साडी आणली असती तर काय झालं असतं? अगं आज तिचा वाढदिवस आहे म्हणून तिला साडी आणली आहे. तुझ्या वाढदिवसात तुला चांगली साडी आणीन. कशाला? माझ्या वाढदिवसाला कशाला? माझ्या पुण्यतिथीला आणा आणि माझ्या फोटोला नेसवा. दादा ही घे साडी. अगं तुझं प्रेझेंट आहे, काढ ना तू. कशी आहे दादा, आवडली ना साडी? तर खूपच छान आहे रे. मग पण मला वाटतं हा कलर माझ्यापेक्षा बहिणीला जास्त खुलून दिसेल. मला नको बाई, मला नको बाई, नाहीतर लोक ओरडायला लागतील लहान बहिणीची साडी मोठी बहिणी घालून मिरवते म्हणून. अगं नाही का कुणी ओरडणार, बघ ना किती छान दिसतो तुला हा कलर. हे बहिणी राहू दे तुला ही साडी, असं कर ना आज संध्याकाळच्या पार्टीमध्ये ही साडी नेसून केसात आबोलीचा गजरा मारलास ना अगदी राजाची राणी शोभशील तू. राहू दे, इतकी काही मी देखणी नाही पण तसा हा कलर मला खुलून दिसेल नाही का? अगं म्हणूनच म्हणते राहू दे तुला ही साडी. बर आता तुमचा इतका हट्टच आहे तर ठेवते मी, नाहीतर लोक माझ्या नावानं ओरडायला लागतील की लहान बहिणीचा हट्ट सुद्धा पुरवत नाही म्हणून. अरे दादा वहिनी, अगं चहा केव्हा तर करून ठेवलाय, येताय ना तुम्ही चहा घ्यायला? वंच तुम्ही कप भरून ठेवा, तोवर आम्ही आलोच लवकर या. मंडळ कोसळलं, मंत्राचा शपथ विधी उद्या होणार. आई अगं आमच्या मोठ्या बाळीचं पत्र आलं म्हणे. अरे वा, काय म्हणतायत? आता तिच्याच भाषेत सांगायचं झालं तर हेरे माझ्या मागल्या आणि ताक कण्या चांगल्या. हे प्रभात,
अरे आज रात्री समारंभ आहे, जेवणाचा भेट काय करायचा? अगं जेवणाचं डिपार्टमेंट तुमच्या महिला मंडळाकडे, अरे आजची जी उत्सव मूर्ती आहे ना तिला विचार काय करायचं. आई आजच्या समारंभात आपण थोडा बदल केला तर. बदल? तो कोणता? आई मी आणि माझ्या काही मैत्रिणी झोपडपट्टी जाऊन थोडी समाजसेवा करतो हे तुला ठाऊकच आहे. हो आई तिथे खूप खूप गरीब आहे ग, तेव्हा आजच्या जेवणाच्या पार्टीचा बेग कॅन्सल करून तोच खर्च आपण झोपडपट्टीतल्या मुलांना वह्या पुस्तकं वाटण्यासाठी केला तर खूप बरं होईल असं वाटतं मला. वंथ कसली ही तुमची दरिद्रीपणाची लक्षणं, ती झोपडपट्टीतली घाण बघितली की मला ओकार येते. आणि दिवसभर कसली तिथे सोशल वर्क करता हो तुम्ही, खुशाल संध्याकाळच्या पार्टीचा बेग कॅन्सल करून मोकळे झालात. मग अशी भावजीना तुम्हीच सांगितलं ना मित्रांना इन्व्हाइट करा म्हणून, शिवाय यांचेही बँकेतले मित्र येणार आहेत. आणि संध्याकाळी निकीनही नवीन साडीची घडी मोडणार आहे हे विसरू नका. अगं बाई खरंच की आई आपण जेवणाचाच वेट करूया, आणि वह्या पुस्तके काय आणखीन केव्हाही वाटता येतील आपल्याला? नाही नाही ग सरिता, अगं मनात आलेले चांगले विचार पटकन अंमलात आणायचे असतात. हे बघ आपण रात्रीच्या जेवणाचा बेतही करू आणि तुझ्या त्या गरीब विद्यार्थ्याला वह्या पुस्तकाचं वाटप सुद्धा करू. हा मग तरी चालेल ना सुनबाई. बघा बाई आता तुमचं तुम्ही ठरवा, नाही तर म्हणाल माझी कशाला उगाच लुडबुड. हो बँकेत जाणार ना? चालच पाहिजे. कपडे बदलणार ना? बदलच पाहिजे. मग बदला आता, मी डबा भरायला घेते. हिची आपली कायम गाई चालली असते. अरे पगार. चला सरते बाई ऑफिसची तयारी करायला पाहिजे. सरिता तू आता पटकन आवर बरं, आणि हे बघ बाजारातून काय काय आणायचं याची एक यादी तयार कर. हा आणि बाजारातून येता येता रात्रीच्या जेवणाचं आमंत्रण कुणा कुणाला द्यायचं याची यादी तयार कर. चल सासूबाई. सासूबाई काय? संध्याकाळच्या पार्टीसाठी ना मला थोडीशी खरेदी करायची आहे, मला थोडे पैसे देता का? म्हणजे मी मार्केटमधून जाऊन येईन. अगं तुला कशाला त्रास, आम्ही आणतो ना सगळं. हे बघ तुला काय काय पाहिजे याची यादी सरिताकडे दे आणि तिला पटकन तयार व्हायला सांग. जा शांती आहे म्हणे यादी करून ठेव. लेकीवर तेवढा यांचा विश्वास, लेख लाडकी आणि सुन किडकी, प्रत्येक गोष्टी त्यांना तिथं सल्ला हवा. ही धाकटी नणंद म्हणजे माझ्या स्वतः जन्माची वैरिणी झालेली आहे. तू अशी गप्प का? बोल ना काहीतरी. रवी माझे मामा मामी पैशासाठी माझे लग्न एका वयस्कर बिजवराशी करतायत, काय करू? शुभा स्वतःच्या पायावर उभं राहून तुझ्याशी लग्न करायचं, तुला सुखात ठेवायचं हेच तर स्वप्न आहे माझं. शुभा माझ्यावर विश्वास आहे ना तुझा? रवी माझा माझ्यापेक्षा तुमच्यावर जास्त विश्वास आहे, तुमचा विश्वासच जगण्याची उमेद देतो मला. प्राण गेला तरी मामा मामीच्या लग्नाच्या या प्रस्तावाला मी मुळीच होकार देणार नाही. कशी लग्नाला तयार होत नाही तेच बघते मी. सटवे फुकट जकाऊन लई मार झालाय हो ग तुला. एवढं सोन्यासारखं मास्तराचं स्थळ सांगून आलाय तुला आणि त्याला नकार देतेस तू? अगं शुभे त्या मास्तर बरोबर तू लग्न करशील तर राणी सारखी राज्य करशील असा योग आहे या पंचांगात. हो आणि या लग्नामुळे तुम्हालाही धनलाभ होणार असेल असाही योग असेल या पंचांगात. हा हा अगदी तसाच योग आहे. हा सटवे अगं तुला लहानाची मोठी करताना भीकभर पैसा खर्च झाला आमचा, तो काय वरती गेलेला तुझे आईबाप आणून देणार आहेत आम्हाला? मामा तुमच्या सख्या लहान बहिणीची मुलगी मी, लग्नात मामाने भाजीचा हात धरून तिला मांडवत न्यायचं असत. तुम्ही मला अशी पेटलेला खाईत लोटू नका, प्राण गेला तरी मी त्या थेरड्याशी लग्न करणार नाही. कशी करत नाही तेच बघते मी. अहो बघा काय उभे राहिलात, फोडून टाका तिला. मामी चांगले चार दिवस उपाशी ठेवते तुला, मग बघते कशी लग्न करत नाही ते. सरिता काय म्हणाले डॉक्टर भाऊजी, काही भिण्यासारखं नाही ना? अगं मुळीच नाही, स्किन टेस्ट करूया म्हणाले, आता त्याचा रिपोर्ट आला की नवीन औषधाची ट्रीटमेंट सुरू करूया असं म्हणाले डॉक्टर काका. बर आई नमस्कार करते. हो बस बस काय गरज नाही नमस्कार करायची. अगं मागच्या महिन्यातच माहेरी येऊन गेलीस, आता आणखीन काय काम काढलं? आता हेच की तुम्हा सगळ्यांनी बघावंस वाटलं म्हणून आले आपली सस तुम्हाला भेटायला. होय हे बघ तुला जर आम्हा सगळ्यांनी सारखं बघावंस वाटत असेल की नाही तर आम्हा सगळ्यांचा एक ग्रुप फोटो घे आणि लाव तुझ्या सासरच्या घरात. हा सारखं सासरी भांडायचं आणि माहेरी येऊन राहायचं, आता तर काय नवऱ्याला घेऊन आलीस? अगं तुला काही जनाची नाही मनाची काही लाज लज्जा आहे का नाही? माझं चुकलं हे ते येण्यापर्यंत
कुठल्या ते हिरी तुडी मारली असती तर लय बरं झालं असतं. बघीन बघीन मी बी बघीन स्वस्त आहे तर सोशीन. उद्या जास्ती जड झालं ना तर अंगावर रॉकेल उतरून घेऊन पेटून घेईन स्वतःला. तेव्हा तेव्हा येऊ ना कसा माझ्या मनावर ओरडायला. अगं ताई अगं असं अभद्र काय बोलतेस तू. चलो इतकी मी आईला जड झालं असेल ना असं वाटलं नव्हतं बघ मला. चल अगं झाडाच्या फांद्या कधी झाडाला जड असतात का. अगं आई जे काही बोलली ते तुझ्या प्रेमापोटीच बोलली ना. अगं आईचा राग म्हणजे वळवाचा पाऊस क्षणात थांबेल आणि क्षणात बरसेल. ताई या घरची पहिली बेटी आहेस तू आणि पहिली बेटी धनाची बेटी असते. अगं ज्या आईनं आपल्याला 9 महिने उदरात वाढवलं त्या आईला पोटची पोरगी कधी जड होईल का सांग बर. सरू आता तुझी काय बोललीस ना त्यातलं काय बी कळलं नाही बघ मला. वेडा बाई कुठली. चल मी समजावून सांगते तुला. तू थोडी विश्रांती घे. अगं पण सरिता आई हा विषय थांब. अगं प्लीज माझी शपथ आहे तुला. चल ए ताई कसला विचार करते. रंजू वंच अहो इतका कसला विचार करताय. बहिणी ह्याच्या अगोदर किती वेळा तरी इकडं आलते तेव्हा आई काय ती बोलायची नाही बघ मला. नाही म्हणलं आजच एवढं भडकायला काय झालं असलो तिला. या मागचा बोलवता धनी कोणतरी वेगळा आहे. कोण ग आता हे काय मी सांगायला हवं तुम्हाला. या घरात लाडकं कोण आणि किडकं कोण आहे ते. धाकट्या लेकीशिवाय सासूबाईंचं पानही हलत नाही इकडचं तिकडे. मला सधी भाजी करायची असली ना तरी तिचा सल्ला घ्यावा लागतो. चांगली गोगल गाय आणि पोटात पाय हाय म्हणायची की सरी. पण वहिनी तुझा नवरा एवढा बँकेत काम करणारा तुझी काय बी सत्ता नाही वय ग या घरावर. आहे ना स्वयंपाक घरातल्या पोळपाट लाटण्यावर पोळ्या लाटायसाठी. सांभाळ बाई वहिनी नाहीतरी एक दिवस टिप्प गाळ्याची पाळी येईल बघ तुझ्यावर. हा मी बरी डोळ्यातून टिप्प गाळीन. माझ्या बापाने लग्नात चांगला 50,000 हुंडा दिलाय तोही चांगला खंडा 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 वाजवून तो काय डोळ्यातून टिप्प गाळण्यासाठी. एक दिवस दाखवतेच यांना माझा हिसका. आता बरं वाटलं बघ वहिनी मला. अशी भांडायची तयारी ठेवायला पाहिजे बघ अगदी शेराला सव्वा शेत. वहिनी काय तुझ्या सटणे की नाही. तुझ्या सटणे मी बेस्ट्याचे लाडू करून आणल्यात. खरंच म्हणचा वय खर तुमच्याशिवाय या घरात माझी कुणालाही कळकळ नाही. असू दे असू दे. बर आता आलाय ना तसे 4 दिवस राहूनच जा. काय फक्त 4 दिवस. तुम्हाला पाहिजे तितके दिवस राहा तेवढीच मलाही सोबत. म्हणजे काय पण तो तेवढा लाडवाचा दबा माझ्या ताब्यात आणून द्या. म्हणजे काय कुणाच्या नजरेत पडला ना तर माझ्या मुखात एवढासाही लाडू जायचा नाही हो. रंजू वंच लवकरात लवकर तो डबा माझ्या ताब्यात आणून द्या. म्हणजे ताई अगं विश्रांती घेणार होतीस ना तू. वय खरं घरातल्या सगळ्या खोल्या तुम्ही सगळ्यांनी आडवल्यावर आम्ही विश्रांती म्हणजे आता वरांड्यातच घ्यायला पाहिजे. काय वहिनी. हो ना वरांड्यातच. अगं ते का म्हणून भाऊजींना सगळं साहित्य माझ्या खोलीत नेऊन ठेवायला सांगितलंय मी. आजपासून माझी खोली वापरा तुम्ही. बस बस माझी खोली वापरा माझी खोली वापरा म्हणून मालकीने चालली तोरा दाखवू ना ग. माझा बी हक्क या घरावर. काय वहिनी. हो आहे ना. पण या हक्काच्या गोष्टी नंतर करूया ना. तेवढा तो लाडवाचा डब्बा माझ्या रूम मध्ये आणा ना लवकर. तुम्ही जा. ताई ताई तू तुझ्या हक्काबद्दल बोलतेस. अगं पण मी सासरी जाताना माझा हक्क ही तुलाच द्यायला सांगणार आहे मी आईला. काय रे पप्पू. अरे तुझी सरिता आत्या कुठे आहे. आजी सरिता आत्या बाहेर अंगणात अभ्यास करायला गेलीये. अंगणात. सरो अगं इथं बाहेर का अभ्यास करतेस. अगं तुर्तास मी ती खोली ताईला वापरायला दिले. अगं अंगणात किती छान अभ्यास होतोय माझा. आई ताई जोपर्यंत इथे आहे ना तोपर्यंत तिला ती खोली वापरू दे. काही वकिली करायला नको हो ताईची. 4 दिवस राहिली पुष्कळ झालं. उद्याच्या उद्या तिला सासरी जायला सांग. अगं हट्टी लेकीला मी लाडावून इथं ठेवून घेतलं म्हणून पई पावणे तोंडात शेण घालतील ग माझ्या. आई ताई थोडी रागात आहे ग. तिचा राग शांत झाला ना की समजूत काढूया आपण तिची. अगं तापलेला तवा थंड झाल्यावरच घासायचा असतो. गरम असताना हात लावला तर हात पोळतात माणसाचे. अगं आपला राग आणि भीक माग. रागाच्या भरात काही विपरीत घडलं तर काय करायचं सांग बरं. हे बघ तू मुळीच काळजी करू नकोस.
मी समजत काढते ताईची. सरू पोरी कुठून घेतलास ग हा समंजसपणा? तुझ्यातला थोडासा जरी शहाणपणा ह्या रंजून घेतला असता ना, तर सासरी सुखानं संसार केला असता बघ. आई, कुंभाराच्या भट्टीतून सगळीच मडकी पक्की भाजून निघत नसतात आणि हाताची पाची बोट तर कुठे सारखी असतात. अग व्यक्ती तितक्या प्रवृत्ती. अग कडू गोड आंबट खारट तिखट ह्या सगळ्या चवी निसर्गानंच निर्माण केलेल्या आहेत, पण तरी देखील स्वयंपाकघरात आपण त्यांच्याशी संगत करतोच ना. माशा स्वभावाच्या लेकराला आईनं सांभाळून ऐका घ्यायचं. आई, माझ्या शाळेतल्या बाई म्हणायच्या, स्त्रीनं नेहमी स्वयंपाकघरातील तव्याचं ध्येय डोळ्यापुढे ठेवावं, गोडाचा सांजा त्यातच करावा आणि तिखटाचं पिठलंही त्यातच परतावं. ज्वारीच्या भाकरी बरोबर गोड पुरणाची पोळी ही त्याच तव्यावर भाजायची असते. होय ना गाई? अगं बोल ना, तोशी गप्प का? काय बोलू पुरी, तू बोलायला लागलीस की साक्षात सरस्वतीच तुझ्या मुखातून बाहेर पडते बघ. नेहमी दुसऱ्याची काळजी करतेस. अगं देव पण ह्यापेक्षा वेगळं ते काय असणार? सरू, तू आहेस म्हणून या घरात आनंद नांदतोय. त्या तुझं लग्न होऊन तू सासरी गेले की ही आई एकटी पडणार आहे गे या घरात. अगं ते का म्हणून? आईच्या दोन्ही खांद्यांना आधार द्यायला तिचे दोन मुलगे आहेत, सासूबाईंची सेवा करायला तिची मोठी सून आहे, आजीचा जीव रमवायला तिचा गोड नातू आहे. सगळी सगळी असणार आहेत गे या घरात, पण आईचा जीव गुंतवून टाकणारी माझी लाडकी लेक नसणार आहे गे या घरात. आईला आधार देणारी माझी गरीब गायच नसणार आहे गे या गोठ्यात. आई, तुला कुणी काही बोललं का? आई तू अशी गप्प का असं विचारणारी? माई ना आई ते अश्रू पुसणारी माझी भावडी लेकच नसणार आहे या घरात. आईला बळजबरीनं दोन घास खाऊ घालणारी माझी लाडकी लेकच नसणार आहे गे या घरात. आई मुलगी म्हणजे माहेरची पाहुणी आणि अंगणातली चिमणी, केव्हा तरी भुरक म्हणून जायचीच का आपल्या संसाराच्या घरट्यात. ज्या बाहेर लहानाची मोठी झाले त्या बाहेराला कायमच विसरायचं. लहानपणी माझा माझा म्हणून हक्क दाखवलेला तो मातुकलीचा खेळ इथंच ठेवायचा, या हातानं अंगणात लावलेला तो फुलांचा वेल इथंच ठेवायचा. आई, सासूर वाशिनीला नांदण्यासाठी तिच्या सासरी निघून जावंच लागतं ग. होय ना काय? तू त्या सासरी निघून जाशील आणि हे तुझी आई तुझ्या आठवणी काढी त्या मुलांच्या वेली खाली बसून राहील. माझ्या लेकीनं लावलेला वेल म्हणून त्याला कवटाळून धरी भातुकलीचा खेळ सुद्धा मांडील ही आई. जीव काऊचा स्वयंभाग करेल आणि अंगणात त्या चिमणी ताईला म्हणेल, जीवताई जीवताई जाशील काय ग माझ्या लेकीकडे? स्वयंपाक तयार आहे, दोन घास खाऊन जा म्हणून सांगशील काय ग माझ्या लेकीला? तुझ्या करता तुझ्या करता या आईच्या घशातला घास तसाच अडकून बसलाय म्हणून सांगशील काय ग? ठीक आहे, अगं तू आतापासूनच निरोपाचे अशू ढाळायला लागलीस. होय, अगं जाणं येणं हे चक्र चालूच राहणार. अगं उद्या जरी मी या घरातून नांदायला गेले ना, तर माझ्या पाठोपाठ तुझी धाकटी सून येईलच ना. लक्ष्मीच्या पावलाने पळत पळत.